हाय फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यम ब्लॉग्समध्ये. आणि ॲक्च्युअलमध्ये मी खूप दिवसानंतर ब्लॉग सुरू केलेला आहे आणि खरंच त्याचं कारण पण तसं आहे. खूप छान प्लेसवरती निघालेलो आहोत. खूप मस्त कॅफे आहे पुण्यामधला, एकदम फेमस कॅफे. खूप जुनं आहे पण त्याचं महत्त्व टिकून आहे अजून पण. अशा कॅफेमध्ये आम्ही निघालेलो आहोत, गुडलकला. कॅफे गुडलक, गुडलक चौकामध्ये. आणि आत्ता वाजलेले आहेत ॲक्च्युली 7:45 सकाळचे. सो गुड मॉर्निंग. आणि चला तर मी आता मोस्टली आवरती आहे अजून. माझं आवरून झालं की आम्ही एक 5 मिनटात निघतो आहे. तिकडे जर आवाज नसेल, कारण मेन चौक आहे तो, गाड्यांचा भरपूर आवाज असणार आहे बाहेर, तर आतमधलं शूट करू, नाहीतर असेच बोलूयात आपण. चला भेटूयात थोड्या वेळाने कॅफे गुडलकला. बाय बाय. चला फ्रेंड्स, 2 ते 3 मिनटात आम्ही निघतोय आता. ॲक्च्युली खूप थंडी आहे आत्ता. आत्ता खरं 7:45 वाजून गेलेले तरी पण खूप थंडी वाजती आहे. जॅकेट घालतो आणि निघतो लगेच, कारण मला असं वाटतं आता थंडी खरंच खूप लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे आता गाडीवर जायचं तर जॅकेट घालून जाते. आणि चला भेटूयात आता कॅफे गुडलकला. बाय बाय. आम्ही आत्ता फायनली इथं पोहोचलेलो आहे. ॲक्च्युली माझा इथं आवाज येणार नाही आहे, कारण इकडे खूप गाड्यांचा पण आवाज आहे. पण आम्ही फायनली कॅफे गुडलकला पोहोचलेलो आहोत, गुडलक चौकामध्ये. छान बनवून खाणं चाललं तो फेवरेट, भरपूर फेवरेट आहे राधाचा. त्यासाठीच आम्ही आज पोहोचलेलो आहोत इथे. आणि आता खूप झाल्यावर भेटतो आणि ह्या गुडलक कॅफेबद्दल पण थोडीफार माहिती देतो तुम्हाला. बाय बाय. यू खूप वर्षापासून आपण लास्ट म्हणजे एका व्हिडिओमध्ये आपण गुडलक कॅफेबद्दल घेतलं होतं, पण तो तिकडे बावधनला होता. पण हा मेन हे आहे, इथून सुरुवात झाली आहे गुडलक कॅफे. गाड्या सुरू झाल्या फ्रेंड्स. मस्तपैकी नाश्ता करून झालेला आहे. तिथं ना खूप गाड्यांचा आवाज होता, कारण मेन चौक येतो गुडलक चौक, त्यामुळे काही बोलता आलेलं नाही आहे. 1932 साली ते कॅफे खोलण्यात आलेलं आहे, त्याची ओपनिंग झालेलं आहे. आणि विचार करण्यासारखी एकच गोष्ट आहे मला वाटते, म्हणजे की पुण्यामध्ये एवढे भारी भारी हॉटेल्स झाले, कॅफे झालेले आहेत, पण त्याची जे काय म्हणतात त्याला, फेमस जे आहे ना ते कॅफे तेव्हापासूनचं, त्याची म्हणजे जे महत्त्व आहे ते अजून गेलेलं नाही आहे. आणि आखी टेस्ट गेलेली आहे, स्टाफ मेंबर अजूनही खूप चांगले आहेत तिथले. आणि बन मस्का आणि चहा हे तर खूपच फेमस आहे तिथलं. आणि बाकीच्याही गोष्टी खूप चांगल्या चांगल्या मिळतात तिथं, जसं की नॉनव्हेजचे प्रकार, म्हणजे एगचे प्रकार मिळतात अंड्याचे वगैरे, पण त्यालाही चांगली टेस्ट आहे. एगचे प्रकार आहे तिथे आणि खूप लोकांचं फेवरेट कॅफे येते आहे, म्हणजेच प्रसिद्धी. ती अजून गेलेली नाही आहे. आज पण पाहिलं की भरपूर बाहेर गर्दी होती, येणारे भरपूर येत आहेत अजून पण. म्हणजे सांगण्याची गोष्ट एवढीच आहे की त्यांनी त्यांचं जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या आतले कॅफेमधले खूप साधा आहे ते, पण ज्याची टेस्ट आणि इम्पॉर्टन्स कमी झालेलं नाही आहे हे सांगण्यासारखं आहे. की हे टिकवणं खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. कसं होता बन मस्का मॅडम, आम्हाला खूप आवडतो, नेहमी तिथे व्हिजिट असते. पण आज असा विचार केला की आपण आज मेन कॅफेमध्ये निघालो असेल तर आपण आज ब्लॉग करूयात चांगला मस्त, की तुम्हालाही ते कॅफे बघायला मिळेल ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी. आणि गुडलक चौकात आहे, काही लांब नाही आहे, पुण्यात मेन सिटीमध्ये आहे. आणि तिथलं सगळं छान असतं. तर फ्रेंड्स, एकचे प्रकार पण चांगले, जेवण पण मिळतं इथं चांगलं. आणि ते जवळपास भरपूर हॉस्टेल वगैरे आहेत, तर त्या मुलांसाठी पण खूप चांगला ऑप्शन आहे हा गुडलक कॅफेला येण्याचा. तर अशी आमची आजची सकाळ आणि आजचा दिवस सुरू झालेला आहे, असा मस्त धम्माल करत धमाकेदार दिवस सुरू झालेला आहे. तर नक्की व्हिजिट करा ह्या प्लेसवरती तुम्ही पण. आणि आता आम्ही निघालेलो आहोत फायनली घरी. तर चला फ्रेंड्स, असेच छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये पण आपण भेटणार आहोत आणि असाच सपोर्ट करत राहावा. तुमचा सपोर्ट खूप चांगला आहे आमच्यासाठी आणि खूप छान वाटते त्यामुळे, तुमच्या सपोर्टमुळे. तर चला भेटूयात.
तर फ्रेंड्स तिकडं गाड्यांचा खूप आवाज होता म्हणून आम्ही काय ब्लॉग कंटिन्यू केला नाही. आणि आता पण तुम्हाला माझा आवाज येत नसेल कारण आम्ही गाडी पण आणि मी मागं बसून चिल मारते. फ्रेंड्स असं स्वतःसाठी वेळ द्यायचं काही झालं तरी. आज खूप दिवसानंतर असं वाटतं की सकाळी सकाळी तुमचं ब्रेकफास्ट करायचं. आज घरी काही बनवायचं नाही. आम्ही असं इकडे व्हिजिट केलेलं आहे तर आपण सकाळी सकाळी पण भेटूयात मस्त. आणि बारी वाटलं सकाळी सकाळी असं छान. फ्रेंड्स जरा थोडीशी शांतता मिळालेली आता कारण गाड्यांचा आवाज पूर्ण गेलेला आहे. आणि चला आम्ही आता फायनली घराच्या इथं पोचलेलो आहोत. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडणार आहे आणि तुमचा सपोर्ट खूप छान वाटते. त्यामुळे सगळ्या सबस्क्रायबरला खूप 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 थँक्यू. आणि त्यामुळे स्ट्रेंथ वाढती आहे, एनर्जी येते आहे ब्लॉग करण्यासाठी. आणि चला फ्रेंड्स भेटूत असे छोटे छोटे आणि छान छान ब्लॉग्समध्ये. इथून पुढे सुद्धा आपले ब्लॉग असेच छान छान येत राहणार आहेत. नक्की व्हिजिट करा ह्या प्लेसवरती, खूप छान आहे. या तुम्ही बघा. आणि आमचंही अचानक ॲक्च्युली ठरलं आहे आणि स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे. तर ॲक्च्युली असंच ठरवलं की आज आपण नाश्ता घरी बनवायचा नाही, मस्त तिकडे जाऊनच आज खायचा बन मस्का. आणि छान वाटते सकाळी सकाळी, फ्रेश दिवस जाणार आजचा. तर चला फ्रेंड्स हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा आपला व्हिडिओ नक्की. बाय बाय. थँक्यू फ्रेंड्स.